कामगारांना त्या दर्भकुंडीच्या पाठीमागे हे चिपिंत करणं पोकळी लागला की आवाज, ते म्हणले की आत ती किती काहीतरी आहे, पोकळक लागतंय. नमस्कार, पालघरची कन्या कोकणची सून मी मुंबईकर मिनल तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये. आजचा हा व्हिडिओ श्री सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे गोवा येथील ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आधारित आहे आणि ही माहिती स्वतः येथील मॅनेजर श्री गोपाळ विश्राम मोरसकर काकांनी आपल्याला दिलेली आहे आणि हीच माहिती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते स्वतः आपल्याला ह्या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल माहिती देणार आहेत. खूपच छान अशी माहिती त्यांनी सांगितली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, तर माझं नाव गोपाळ विश्राम मोरसकर. मी या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून या सगळ्या देवस्थानची देखभाल करतो. खरं म्हणजे या मंदिराचा पाया स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाने 13 नोव्हेंबर 1668 घातलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे. महाराजांना पूर्ण ठाऊक होतं की आपण समोरासमोर पोर्तुगीजांशी युद्ध करू शकणार नाही, कारण पोर्तुगीज अल्मारासशी जो अत्याधुनिक शस्त्रसाठा होता आणि त्यांच्या समोर आमचा निभाव नाही लागणार. मग आपल्याला गनिमी काव्याने पोर्तुगीजांना इथून हलवायचं आहे, अशा विचाराने महाराजाने तो हे केला की यात गर्भत कुडीच्या पाठीमागे ते जी गर्भत कोड आहे ती सिंगल स्टोन एका पत्थराची खालपासून ती वरपर्यंत आहे. आणि 2019 हे याचं म्हणजे काम मंदिराचं काम रिनोव्हेशनच्या हातात घेतलं, त्यावेळेला कामगारांना त्या गर्भकुंडीच्या पाठीमागे हे चिपिंत करणं पोकळी लागला की आवाज, ते म्हणले की आत ती किती काहीतरी आहे, पोकळक लागतंय. मी तर सांगितल्या त्याप्रमाणे की जी गर्भकोड आहे ती एका पत्थराची आहे, सिंगल स्टोन. अच्छा, खालपासून ती वरतपर्यंत. आम्ही तर बाहेर तर गेल्या तर नंतर आपल्याला ती वरचा तर भाग दिसेल, मी दाखवतो. तर हे चिपिंग तर करताना आम्हाला हा जो मी तो म्हटल्या त्याप्रमाणे पोकळ भाग त्या लागला तो हा जिना आहे. अच्छा, हा जिना आहे. एक सिंगल असा तर माणूस तवर जाऊ शकतो, अशा प्रकारचा जिना हे स्टेप पूर्वीचेच आहेत. इथं आम्ही काही चेंजेस केले नाही, फक्त ही वी हॅव टू मेंटेन दिस. आम्ही हे आता ते मेंटेन हे केलंय, मेंटेन केलेलं आहे आणि त्याला ग्लास घातलंय टू शो दॅट हे गर्भत कोड आहे, ती एका सिंगल स्टोनचे आहे. आणि आम्ही नंतर गेलो वर, आम्ही बघितलं फार सुंदर आहे तिकडं वर आणि कमीत कमी 25-30 लोक आसनास्थ होऊ शकतात अशा प्रकारची जागा. कदाचित कदाचित आम्ही तसं तो म्हणू की तर महाराजांची मोहीम होती तर इथं गोवा तर स्वतंत्र करायची, इथं महाराजाने आपली काही माणसं अशी ते पेरली होती विषयांतर करून. कदाचित म्हणजे गुप्त बैठकात घेण्यासाठी निवड केली असणार. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ते नेक्स्ट टाइम गोव्याला गेले तर मंदिराला नक्की भेट देतील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत तुमच्या प्रियजनांची काळजी नक्कीच घ्या, पण त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.